नमस्कार, मी सौमित्र पोटे. आपल्या सगळ्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. माझ्या दुसऱ्या विंडो मध्ये कोण आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. माझ्या बरोबर आहे आता क्षितिज पटवर्धन. क्षितिज, तुझं खूप खूप स्वागत मित्रा. हॅलो 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 हॅलो, कसं आहेस? मी मस्त आहे. क्षितिजला आज इथं बोलणं मागचं कारण असतं की अत्यंत अभिमानास्पद गोष्ट त्याच्याबाबत घडली आहे, जी इतके दिवस आपल्याला माहीत नव्हती पण सोशल मीडियावरून आपल्याला कळली. क्षितिज आजवर आपल्याला लेखक म्हणून माहित होता, पटकथा लेखक, गीतकार मराठीतला म्हणून माहित होता, पण आता त्यानं सीमोल्लंघन करून हिंदीमध्ये पाय ठेवलेला आहे. तो हिंदी गाण्यांचा गीतकार झालाय आणि हसीन दिलरुबा हा जो त्याचा आगामी सिनेमा आहे त्या सिनेमाचा गीतकार म्हणून क्षितिज येतोय. तुझं खूप अभिनंदन, खूप कौतुक क्षितिज. थँक्यू, थँक्यू सो मच. मला येस, आपल्याकडे आजवर आजूबाजूला सोशल मीडियावरून कविता करणारे खूप असतात क्षितिज, पण कविता करणं वेगळं आणि गीत लेखन वेगळं असतं, आणि शिवाय आता तू हिंदीमध्ये जातोस. तर गाणं लिहू पाहणाऱ्या, कविता करणाऱ्या सगळ्यांसाठी हे आमचं कन्व्हर्सेशन फार महत्वाचं असेल असं मला आता अशी अपेक्षा आहे. तर सुरुवात, तुझ्याकडे हिंदी सिनेमा आला कसा आणि ह्याची सुरुवात कशी झाली? सगळ्यात आधी थँक्यू तुझं आणि एबीपी माझाचं, कारण कायम मराठी कलाकार जे जे काही करत असतात त्याच्यावर तुमचा एक चांगला वॉच असतो आणि तुम्ही कायम त्या अपडेट्स बघत असता की कोणाचं काय चाललंय, कसं चाललंय, आणि जर चांगलं चाललंय तर त्याला प्रोत्साहन देणं आणि जर काही चुकीचं चाललंय तर त्याला पाठीवर धपाटा घालणं हेही तुम्ही करत असता. सो थँक्यू सो मच सगळ्यात आधी. आणि दुसरं असं आहे की हिंदी सिनेमा माझ्याकडे नाही आला, मी जरासा हिंदी सिनेमाकडे गेलो असं म्हणायला हरकत नाही. कारण झालं होतं असं की मी मराठीमध्ये काम करतोय, म्हणजे आता चालू आहे चांगलं काम, पुढच्याही वर्षी 5-1 सिनेमे येत आहेत माझे गीतकार म्हणून. परंतु हे सगळं करत असताना असं वाटत होतं की कुठेतरी आपण स्वतःला थांबवतोय आणि आपण फार पटकन खुश पण होतोय की आपलं जे काही चाललंय लोकांना आवडतंय, एक त्याचं बेसिक नाव झालंय, हे सगळं चांगलंच आहे, पण कुठेतरी स्वतःला अजून चॅलेंज करता येईल का, करून बघता येईल का असं वाटत होतं. आणि मी मधल्या काही काळामध्ये हिंदी कविता पण लिहित होतो गेल्या काही वर्षांपासून, थोड्या थोड्या छोट्या छोट्या माझ्या पुरत्या लिहित होतो. आणि मग असं वाटलं की याचा अभ्यास करायला पाहिजे सगळ्यात आधी जर आपल्याला उडी मारायची असेल तर. मग काही मुशायरे मी अटेंड केले बँड्रामध्ये, अंधेरीमध्ये, आणि काही हिंदी कवींची, उर्दू कवींची पुस्तकं आणली, त्याचा एक बेसिक अभ्यास केला आणि म्हटलं की आपण प्रयत्न करून बघूया आपल्याला हे कितपत जमतंय. गमतीची गोष्ट अशी की मला युनायटेड नेशन्सचे जे दोन पुरस्कार मिळाले होते नॅशनल क्रिएटिव्ह एक्सलन्स अवॉर्डचे, तो एक जाहिरातीसाठी मिळाला होता आणि एक हिंदी गाण्यासाठी मिळाला होता 2009 साली. तर कुठेतरी हिंदी गाणं लिहायचं हे लहानपणापासूनच एक स्वप्न होतं की आपण गीतकार व्हायला पाहिजे हिंदी सिनेमाचा, मराठी सिनेमाचा अर्थात, कारण ती आईच आहे, मातृभाषा आहे, पण असं वाटायचं की हिंदी सिनेमाचाही व्हायला पाहिजे, काय हरकत आहे, करून बघूया आपण. आणि दुसरं असं वाटायचं की जी काही पोएट्री आता मिसिंग आहे ना हिंदी सिनेमाच्या गाण्यांमध्ये, तर ती पोएट्री आपल्याला काही आणता येईल का आपल्या 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 पद्धतीने, म्हणजे इर्शाद कामिल असेल, अमिताभ भट्टाचार्य असेल, स्वानंद किरकिरे असेल, हे सगळे माझे गुरुस्थानी आहेत मला. तर असं वाटायचं की अरे हे किती सुंदर लिहितात, सहज लिहितात, त्यांच्या लिहिण्यात किती पोएट्री आहे, ते नुसते ट ला ट प ला प करत नाहीत, तर असं आपल्याला कधी काही करता येईल का? या खरं तर या सर्च मधनं हे सगळं सुरू झालं. आणि असं असताना की तुम्ही खूप चांगल्या हेतून एखादी गोष्ट सुरू करता आणि प्रोएक्टिव्हली, मला असं वाटतं प्रोएक्टिव्ह असणं परत एकदा माझ्या मदतीला आलं इथे की मी स्वतःहून थोडासा बाहेर पडून विचार करून बघितला. तर माझ्या एका आगामी चित्रपटाच्या निर्मात्या ज्या आहेत अफिफा नाडियादवाला म्हणून, त्या आणि रणजित गुगळे माझा खूप जवळचा मित्र आणि आमचा प्रोड्युसर, तर या दोघांना मी सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की मला हिंदी गाणं लिहायचं आहे आयुष्यात आणि त्या संदर्भात मी वेगवेगळ्या लोकांना भेटतोय, तर मला माझी इच्छा आहे की मला एकदा अमित त्रिवेदींना भेटायचंय. तर ते दोघं म्हणाले, त्या दोघांचेही ते चांगल्या परिचयाचे होते, तर ते म्हणले की ठीक आहे आम्ही विचारून बघतो की ते नवीन माणसांबरोबर काम करतायत का किंवा त्यांच्याकडे काही काम आहे का. तर मी म्हणलं की मला फक्त भेटायचंय, मला असं काही नाही की मला त्यांच्याकडनं कामच हवंय किंवा काय. आणि या दोघांकडनं त्यांनी खूप माझ्याबद्दल चांगलं चांगलं सांगितलं, फॉलोअप केलं आणि इव्हेंच्युअली 4.5-5 महिन्यानंतर मला त्यांची वेळ मिळाली. तोपर्यंत मी सतत फॉलोअप करत होतो पण ते 4-5 महिने मी काही धीर सोडला नाही. मी म्हटलं की आपण फॉलोअप करत राहूया कारण ही अननोन टेरिटरी आणि आपण नव्याने माणसं बघितली पाहिजे. तर मग पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो, ती फार इंटरेस्टिंग आमची मीटिंग झाली, फार फार मजेशीर मीटिंग झाली होती, 17-18 मिनिटं चालली ती मीटिंग. आणि त्यांनी मला विचारलं की तू काही लिहिलंयस का हिंदी आधी पिक्चरची गाणी, तर मी म्हटलं की मी काही नाही लिहिलेली. तर ते म्हणाले ठीक आहे, मग जेव्हा लिहिशील तेव्हा तू पाठव आपण बोलू असं म्हणून आमची मीटिंग खरं तर संपली होती ऑलमोस्ट. पण अगेन मी त्यांना म्हटलं की सर तसं आहे पण म्हटलं मी एक हिंदी सिनेमा लिहिलाय, त्याची मी काही गाणी लिहिली आणि मी काही कविता लिहिल्या, तर तुम्हाला 5 मिनिटं असतील तर मी ते ऐकवतो. तर ते इतके चांगले होते की ते म्हणले हो ऐकव काही हरकत नाही.
आणि जसं जसं मी ते ऐकवायला लागलो ना तसं तसं ते खूप एक्साइट झाले, त्यांना आनंद झाला आणि त्यांना काहीतरी त्याच्यात मॅजिक सापडलं आणि ते म्हणले की खूप छान रे तू लिहिलेस, हे फारच अप्रतिम लिहिलेस आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लिहिलंय, मग तू या पद्धतीचं काही लिहिलेस का, त्या पद्धतीचं काही लिहिलंय का, असं तो सगळा चर्चा सुरू झाली. आणि मला आठवते बाय द एंड ऑफ 17th मिनिट ते मला म्हणाले हा माझा मॅनेजर आहे, त्याचा नंबर घे, तो तुला फोन करेल आणि आम्ही तुला उद्या फोन करू आणि तू गाणं लिहायला घे. अरे बाप रे. तर माझ्यासाठी ते खूप, हा माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट होती कारण मी ते एक्सपेक्ट करून गेलो नव्हतो आणि मी अक्षरशः असं लहान मूल शाळेत बसतो तसा बसलो होतो त्यांच्या समोर, कारण माझे खूप आवडते संगीत दिग्दर्शक आहेत आणि खूप मोठा माणूस आहे पण तो इतका हंबल आहे, इतका कंटूअर्थ आहे आणि इतका एक्सपेरिमेंटल आहे की सतत नवीन लोकांबरोबर ते काम करत असतात. तर मग फार मजा आली आणि गंमत म्हणजे ती फिल्म हसीन दिलरुबा नव्हतीच. अच्छा. ती फिल्म पुढच्या वर्षी येणार आहे, रॉकेट गँग नावाची फिल्म आहे झी स्टुडिओची, जी बॉस्को सीझर आपल्याला माहिती आहे कोरिओग्राफर, त्यातले बॉस्कोने ती डिरेक्ट केली. सो त्याच्यासाठी तो ते काम सुरू झालं आणि मग त्यांनी मला दोन गाणी लिहायला दिली. अगेन मी स्वतः 4 गाण्यांचे नवीन मुखडे लिहिले वेगवेगळे आणि त्यांना जाऊन ऐकवले, मग त्यांनी ते तिथले तिथे कंपोज केले, असं एक फार इंटरेस्टिंग काहीतरी समीकरण बनलं तिथे. आणि त्यातनं एक अंदाज होता की मी पटकन लिहू शकतो, मी त्या वेळेत दिलेल्या फ्रेम मध्ये लिहू शकतो. मला ते म्हणले की तुझ्याकडे हुकलाईन पटकन सुचण्याचं खूप चांगलं कसब आहे. तर बऱ्याच वेळेला असं होतं की लिरिसिस्टला हुकलाईन सगळ्यात शेवटी सुचते पण तुला हुकलाईन लवकर सुचते. तर असं ते सगळं जुळून आलं आणि मग एक 9-10 ड्राफ्ट नंतर पहिलं गाणं क्रॅक झालं. तो अनुभव कसा होता की तू ते गाणी घेऊन गेलाय आणि त्यांनी लगेच कंपोज करायला घेतल्यात तिथे एक दोन ओळी केल्या असतील? अरे अप्रतिम होता, म्हणजे मी स्वप्नवत होता खरं सांगायचं तर, कारण मला असं वाटतं की संगीत बनण्याची जी प्रक्रिया आहे ना त्याच्यासारखं जादुई जगात काही नाहीये, की तुम्ही एक काहीतरी घेऊन जाता आणि त्याच्यावर कोणीतरी सुंदर चाल बांधता आणि त्यातनं काहीतरी अर्थ तयार होतो, नाद तयार होतो आणि तुम्ही हील होता. मला असं वाटतं तुमचे जे काही स्ट्रगल असतो, तुमचे जे काही कष्ट असतात, तिथपर्यंत पोहोचण्याची जी काही सगळी उर्मी असते ना, त्याचं एक ते भरून येतं सगळं तुम्हाला त्या क्षणी जेव्हा तुमच्या कानावर ते सूर पडतात. तर तसं काहीच फिलिंग मला त्यावेळेला आलं. आणि एक गंमत अशी की ते कॉन्स्टंट इव्हॉल्विंग असतं, म्हणजे कुठेही ते थांबत नाहीत की अमुक आहे म्हणून आता बास झालं एवढंच करूया असं नसतं, आपण करत राहूया, हे होईल अजून ते होईल अजून इकडचं वाढवूया, हे कमी करूया, हा शब्द बदलूया. तर ती प्रोसेस इतकी शिकवणारी आहे ना की इट्स नॉट ओव्हर टिल इट्स ओव्हर. तर म्हणतात ना की जोपर्यंत एकनेक शब्द मिळत नाही ना चांगला तोपर्यंत ते करत राहायचं. पण मग ते कधी झालं जे आम्ही तुझ्या सोशल मीडियावर वाचलं की क्षितिज पटवर्धन यू हॅव अराइव्ड? नाही, झालं असं की या सगळ्यात झालं असं रॉकेट गँगची गाणी मी लिहिली, त्यांना ती आवडली, मग मला दुसरंही रॉकेट गँगचं गाणं मिळालं, सो मी इन ऑल 2 गाणी त्याची लिहिली. मग त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी मी एक सॉंग्स ऑफ ट्रान्स नावाचा अल्बम आहे त्याच्यासाठी गाणं लिहिलं, मग अजून एक नवीन त्यांचा आगामी मोठा अल्बम येणार आहे त्याच्यासाठी एक गाणं लिहिलं. आणि हे सगळं करत असताना अचानक एक दिवस मला या वर्षीच्या जानेवारीमध्ये त्यांचा फोन आला. सिद्धार्थ चांदेकरचं लग्न होतं त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला, तिथेच मी लग्नाचे इथे होते की अरे असंच आहे आणि तुला आपल्याला जस्ट पिच करायचंय. त्यांनी मला सांगितलं पण नव्हतं की फिल्मचं गाणं आहे, पिच करायचंय तर तू लिहू शकशील का? मी म्हटलं हो आनंदाने लिहिन. आणि मग मी त्यांना एक गाणं लिहून दिलं, ते लिहून दिल्यावर त्यांना ते आवडलं, ते म्हणले याच्यात हे चेंजेस करूया, अमुक तमुक सगळं झालं. मी मुंबईला आलो, आम्ही रेकॉर्डिंग केलं त्या गाण्याचं आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला मला कळलं की अरे बापरे हे पिक्चरचं गाणं आहे ऍक्च्युली आणि याच्यामध्ये तापसी पन्नू आहे, विक्रांत मेसी आहे आणि बापरे असं सगळं आहे. मग त्याची व्हिज्युअल्स मी पाहिली, मला व्हिज्युअल्सच माहित नव्हती आणि हाईट अशी झाली की ती व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर ते म्हणले अरे मैं बताना भूल गया वो ऍक्च्युअली उसका एक और वर्जन कहीं पे फिल्म में लगने वाला है तो वो भी अभी तुमको लिखना है. तर मग मी तिथे बसून तेही वर्जन लिहिलं, तेही त्यांना आवडलं आणि डिरेक्टरने आणि त्यांनी अप्रूव्ह केलं. विनील मॅथ्यू खूप तिथे बसूनच लिहिलं आणि त्यांनी ते अप्रूव्ह केलं आणि विनीलला आणि त्यांना ते खूप आवडलं आणि म्हणून मग हे दुसरं गाणं मिळालं फिसल जातो. तर जेव्हा या मिलायूचं रेकॉर्डिंग होतं ते जेव्हा संपलं तेव्हा ते आम्ही सगळे असे एक्साइटेड होतो की अरे मस्त छान झालं रेकॉर्डिंग, अभय आणि यशिता होते गायला. तर ते झाल्यानंतर ते म्हणले की सो दिस इज गोइंग टू बी युअर फर्स्ट हिंदी फिल्म विच इज रिलीजिंग, म्हणलं की येस सर. तर म्हणलं की क्षितिज पटवर्धन यू हॅव अराइव्ड. तर मी मला इतकं हसायला लागलं त्यांच्या त्या वाक्याचं, कारण ते खूप असं गमतीने आणि जोशात म्हणाले पण ते इतकं मोटिवेटिंग होतं माझ्यासारख्या नवीन माणसांना. आणि मी म्हटलं की आपला सगळा प्रवास, आपले सगळे कष्ट त्या एका मोमेंट मध्ये सार्थकी लागतात, तसं ते काहीच झालं. फार फारच कौतुकास्पद आहे सगळं आणि मला कौतुक अशासाठी वाटतंय की तू हिंदीत जाणं हा एक भाग झाला जो वरवर दिसतोय तो छानच आहे, पण प्रोएक्टिव्ह असणं हे जे आहे ना क्षितिज, हे आपल्याकडे नसतंच मुळात.
कोणीतरी आपल्याला येऊन सांगावं किंवा मग आपण कोणीतरी येऊन विचारावं, मग माझं काम बघून मला कोणीतरी विचारायला येईल अशी एक जास्त धारणा असते. बरोबर. पण मला हे असणं फार महत्वाचं वाटतं, या आपण जे लोक ऐकत असते त्यांनी जरूर लक्षात घ्यावं. दुसरी महत्वाची गोष्ट, तू जे म्हणालास ना की तिथल्या तिथं लिहिणं, तिथल्या तिथं सुचणं, हे आधीपासून तुला येत होतं की सिनेमा या जगताची गरज म्हणून तू ते स्वतःमध्ये बाणवलंस? मला असं वाटतं नाही, मला आधीपासून नव्हतं आले लिहिता येत. मला, मी अक्षरशः ठो होतो मीटरवर गाणी लिहायच्या बाबतीमध्ये, आणि मी याचं सगळं श्रेय आहे ना ते माझ्या संगीतकारांना देईन, ज्यांच्या बरोबर मी काम केलंय ना त्या प्रत्येक संगीतकारांनी ऍक्च्युली माझ्यात हा बदल घडवलाय. मग ऋषिकेश कामेरकर असो, आनंद कुरेकर असो, अमित राज असो, आता अमित आणि पंकज बरोबर पण मी काम करतोय ते असो, तर काय होतं ना ह्या, किंवा सौरभ ऋषिकेश जसराज असो ज्यांच्या बरोबर मी बरीचशी गाणी केली, तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की ह्या लोकांबरोबर काम करताना ना सुरुवातीला असं व्हायचं मी की मी गिव्हअप करायचो. मला असं व्हायचं की हे नाही जमत आपल्याला, असं ते लल 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 ला म्हणलंय आणि त्याच्यात काहीतरी शब्द बसवायचे त्याला काही अर्थ नाही. तर तेव्हा ऋषिकेशनी मला खूप सपोर्ट केला होता कामेरकरने, आणि तो मला म्हणला होता की तू ना शांतपणे वेळ घे, आपल्याला काही घाई नसते हे सगळं करायचे, पण एकदा त्याचं सत्य तुला कळलं ना तर तुला त्याची मजा यायला लागेल. आणि मग तिथनं हळूहळू जो एक काय म्हणूया कोणीतरी बर्डन न दिल्यामुळे आपल्यात कॉन्फिडन्स येतो बघ की माझ्यावर कोणाची काही अपेक्षा नाहीये की मी 100 पैकी 100 पाडावे, तर आपण करून बघू छान काय करता येते. तसं ते स्पेसमध्ये हळूहळू मी डेव्हलप करायला लागलो, आणि माझी मी थोडासा अभ्यास असा पण करतो की मी जी आत्ताची गाणी आहेत ना त्याचा एखादा अंतरा मी लिहून बघतो त्या चालीवर, आणि मला ते एक्सपेरिमेंट म्हणून करायला फार मजा येते. म्हणजे मला असं वाटतं की ते फार गमतीशीर असतं की आत्ता एक गाणं आलंय समजा कोणाचं तरी, तर त्याचा एक आपण अंतर लिहून बघू काय वाटतंय, आणि कदाचित वेगळा हुक आपल्याला मिळतोय का, तर असे पण. हा, म्हणजे मला असं वाटतं की ते बुद्धीशी तुमच्या खेळ तुम्ही करत राहिले पाहिजेत एक, आणि दुसरं म्हणजे समजही वाढवली पाहिजे की कुठले शब्द आहेत, काय शब्दाचा नाद काय आहे, त्याचे फोनेटिक्स काय आहेत. तर मला असं वाटतं की याचं लार्जली श्रेय जे आहे चालीवर गाणी लिहायचं किंवा पटकन गाणी लिहायचं हे मी माझ्या सगळ्या संगीतकारांना देईन, आणि त्यांच्यामुळेच हे शक्य झालं. मग याच्यामध्ये मुळात कविता लेखन आणि गीतलेखन याच्यामध्ये मोठा मोठी फरक मला हा माहिती आहे की कविता लेखन तुमचं तुम्ही करत असता, तुम्हाला काही कोण देणं घेणं नसतं, तुम्ही तुमचे राजे असता, पण गीतलेखन हे तुम्ही कोणासाठी तरी लिहित असता हे मला माहिती आहे. त्या पलीकडं गीतकार म्हणून काय बेसिक याच्यामध्ये आणखी फरक काय आहेत? मला असं वाटतं की गीतकारावर ना कवी असायची जबाबदारी असू नये, कारण आपण आपण बघतो की खूप जास्त ना म्हणजे आपण त्या कवी 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 असण्याच्या खूप नादात जातो, आणि बऱ्याच वेळेला ना ते खूप ओव्हरपॉवर करतं गाण्याला. कारण मी असं ऑब्झर्व केलं काही गाणी ना अत्यंत नाजूक असतात, ती अत्यंत डेलिकेट असतात, किंवा काही गाणी अत्यंत कणखर असतात, तर अशा वेळेला ना तुम्ही त्यात अर्थ घुसडायला लागलात ना नादापेक्षा की त्याची वाट लागते. तर अशा वेळेला कुठे सॉफ्ट असलं पाहिजे, कुठे स्वतःच कवित्व आपण लादलं नाही पाहिजे, कुठे आपण अत्यंत खेळलं पाहिजे, मजा केली पाहिजे, आणि स्वतःच कवित्व असं बाजूला पण ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे कवींच्या अगेन्स्ट नाहीये किंवा कवितेच्या अगेन्स्ट नाहीये, पण आपल्याला कळलं पाहिजे अर्थ कुठे पोचवायचा. म्हणजे आता माझ्याकडे ज्या प्लेलिस्ट आहेत, तर मी अमिताभ भट्टाचार्यची एक अख्खी प्लेलिस्ट ऐकतो रोज, तर तुम्ही जर कवित्व आहे का, तर आहे, पण ते कवित्व कधीच गाण्यावर किंवा गीतकारावर ओव्हर पॉवर नाही करत, तिथेही तेवढाच बाहेर होतं. तर मला असं वाटतं या दोन गोष्टी आहेत ना या फार प्रामुख्याने बाजूला टाकल्या पाहिजेत. कारण गीताचा जन्म हा त्या म्युझिक डिरेक्टरच्या किंवा दिग्दर्शकाच्या किंवा लेखकाच्या सिच्युएशन मधनं होत असतो, त्या सिच्युएशन मधनं एक फील तयार होतं आणि त्या फील मधनं गाणं तयार होतं. तर त्याचा म्हणजे माझं म्हणणं त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला ते फील झालं ना तर तुम्ही ते लिहू शकता. पण मग तू गाणं लिहितोस कसं? म्हणजे मला माहितीये की हा शेवटी सिद्धीचा भाग असतो, पण त्याची प्रोसेस काय असते की तुला आधी ते सिच्युएशन कळते, मग गाणं कोणाच्या तोंडी आहे ते तुला कळत असेल, मग तू त्याच्या भूमिकेत जातो, असं काय होतं? त्याचा स्क्रीन प्ले काय असतो गाण्याचा एखाद्या? ते आता काय सांगू का, ते वेगवेगळ्या पद्धतीने होतं, ते मॅजिकल असतं खरं सांगायचं तर. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला ती गोष्ट काळजाला लागते कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात. ज्या क्षणी ती तुम्हाला काळजाला लागते ना त्या क्षणी तुमच्यात ना त्याचा रिस्पॉन्स तयार होतो. की मला सांगितलं की अमुक अमुक एक व्यक्ती आहे, त्याचा अमुक अमुक झालाय आणि त्यातनं ही सिच्युएशन तयार झाली, आणि तो म्हणतो देवा आता काय केलं सर तू माझ्या बाबतीत. आता हे म्हणलं ना
की त्यातनं माझ्या डोक्यात एक काहीतरी रसायन तयार होतो आणि एक हुकलेन तयार होतो. किंवा त्याच्यातने आठवते की हेमंत बरोबर मी बघतोच काय मुजराकर जेव्हा करत होतो तर तेव्हा त्यांनी मला जी पण सांगितली की असं असं झालंय त्या तलवारीचं सगळं आणि गडावर ते सगळे जण आहेत आणि महाराजांनी जी सगळी लेगसी ठेवली त्या गडांची आता दुरवस्था झालेली. तर मी तिथल्या तिथे बसून एक कविता लिहिली आणि ती कविता लिहिली आणि मग आम्ही त्याचं गाणं केलं. अच्छा. तर आता त्याने ती सिच्युएशन एवढी लोडेड सांगितली ना, कारण त्याच्या मनात ती तगमग होती कुठेतरी तो विषय पोचवायचे, तर ते माझ्यात आलं आणि ते ती एनर्जी आल्यामुळे ना मग मला त्या सिच्युएशनवर लिहिता आलं. त्या क्षणासाठी ज्याला आपण परकाया प्रवेश म्हणतो ना तसं पण होतं की तुम्ही त्या क्षणाकरता मावळा होता, त्या क्षणाकरता तुम्ही पॉलिटिशियन होता, त्या क्षणाकरता तुम्ही कुठला तरी साधा माणूस होता. त्या माणसाला काय म्हणायचंय हे तुम्ही त्या क्षणात फील करता आणि उतरवता अशी ती प्रोसेस आहे. आणि मग बऱ्याच वेळेला ताल तयार होते त्याच्यावर तुम्ही लिहिता, बऱ्याच वेळेला तुम्ही लिहिता त्याच्यावर चाल तयार होते आणि मग अकॉर्डिंगली ते बदलावं पण लागतं. तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे याचा. शपथ आहे तर याचा आवाज वाढवण्याची जे आईची शपथ आहे तुला असं होतं आधी, पण हे अमित राजनी हा केलेला ट्विस्ट आहे की आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय, तर त्या हायनी त्याला पंच आलाय तर तुला ते अमितचं श्रेय. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत ना आणि ते कोलॅबरेटिव्ह आर्ट आहे, ते तुम्ही एकट्याच आर्ट नाहीये. मला एक फार आता महत्वाचा प्रश्न विचारायचा की जो सगळ्यांसाठी महत्वाचा आहे, आपण जे लिहितो ना ते आपल्याला कायम भारीच वाटतं सोशल मीडियावर, तर हा असा उतच असतो की मी लिहिले ते एक नंबरच आहे, त्यात काही गैर पण नाही स्वाभाविक. सगळं गुलजारांनी लिहिलेलं असतं सोशल मीडियावर, गुलजार आणि गालिब. तर मी लिहिलेलं सगळ्यात भारी आहे यातून बाहेरच पडायचं, म्हणजे तू जे लिहितोस ते ह्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा हे असं हवंय. हे अनेक लोकांना जर गीतकार व्हायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? मला असं वाटतं स्वतःच्या प्रेमात नाही बोललं पाहिजे पटकन एक, आणि दुसरं माझी स्वतःची पद्धत अशी की मी माझ्या डोक्यात एक ट्रिगर तयार करून ठेवतो की जसं मी सिनेमाचा जेव्हा लिहितो सिनेमा तेव्हा मी डोक्यात हे ट्रिगर करून ठेवतो की मला याची 25 रिडिंग्स करायला लागणार आणि मग मला कुठल्याच रिडिंगचा कुठल्याच माणसासमोर केल्याचा त्रासच होत नाही. कारण आपल्याला माहिती आहे काही लोक मनसोर असतात, काही लोक झोपतात, काही लोक रिस्पेक्ट देत नाहीत, खूप वेगवेगळ्या कंडिशन, काही लोक खूप चांगलं वागवतात, तर त्याचा त्रास होत नाही. तसंच गीतलेखनाचं आहे, मी डोक्यात कुठेतरी सेट करतो की मला कदाचित 10 कदाचित 15 ड्राफ्ट लिहायला लागतील, तर मला त्यात कमी नाही पडायचंय. कारण काय होतं एका गाण्याचा एखादा ड्राफ्ट नाही आवडला समजा, पण तरी त्याच्यात तुम्ही काहीतरी विचार केलेला असतो, एक कल्पना मांडलेली असते जी तुम्ही दुसरीकडे वापरू शकता. बरोबर. पण असं खूप वेळा झालंय माझ्या बाबतीत अमितराज ज्याच्या बरोबर मी बऱ्यापैकी आता काम केलं आम्ही एकत्र, किंवा सौरभ ऋषिकेश जसराज असेल, की आम्ही गाणं एका गोष्टीसाठी तयार केलं होतं पण ते वापरलं दुसऱ्याच गोष्टीसाठी केलं. अच्छा. हा, कारण असं झालं की अरे हे ऍक्च्युली इथे वाटते गाणं, हे याचं नाहीच आहे, हो रे अरे हे त्या सिच्युएशनचं गाणं आहे. तर असं फार इंटरेस्टिंग झालंय, म्हणजे ओ काका सारखं गाणं हे ऍक्च्युली त्या सिच्युएशन केलेलंच नव्हतं. अच्छा. हा, हे एका वेगळ्या गोष्टीसाठी केलं होतं. म्हणजे तुला ऐकून तुला वेळ लागेल, ते गाणं ऍक्च्युली प्रो कबड्डी लीग साठी केलं होतं. अरे देवा, काय बोलतो. ती चाल जी आहे ना ती वेगळ्या शब्दांवर आम्ही तयार केली होती सौरभ ऋषिकेश जसराजनी आणि ती फार इंटरेस्टिंग बसली होती आणि झाली होती, पण दुसरं गाणं अप्रूव्ह झालं आणि असं आलं की ही चाल फार भारी आहे रे, ह्याचं काहीतरी करता येऊ शकतं. आणि मग वायझेडच्या वेळेला ती अशी ते कोंबासारखी उगवली वरती परत चाल आणि असं ह्याच्यावर आपण नवीन लिहून बघूया आणि ते ओ काका गाणं झालं, तर ती गंमत आहे त्याची. वा वा वा. मला माहितीये की बोलण्यासारखं खूप आहे पण प्रत्यक्ष बोलायला जास्त मजा येईल, इथं लिमिटेशन येतात. मला असं बेसिक प्रश्न पडतो की हिंदीमध्ये काम करताना हिंदीचा अभ्यास, तू मगाशी म्हणालास की तू खूप वाचलंस खूप केलंस, हिंदीमध्ये बऱ्याचदा काय होतं माहिती आहे की तुम्हाला प्रोफेशनलिझम खूप आहे, म्हणजे मला असं हवंय असं दे. आता तू हे म्हणाला सुरुवातीला काळात की स्वानंद किरकिरे खूप छान लिहितात, इतरही गीतकार अमित भट्टाचार्य आहेत, उद्या तुला अशी गरज भासली की सो कॉल्ड बोडका दारू डान्स अमुक तमुक घालून गाणं कर, तर अशी गाणी करशील तू? मला असं वाटतं की जर ती सिनेमाची गरज असेल ना आणि सिनेमातलं कॅरेक्टर तसं असेल तर डेफिनेटली करीन. कारण मला असं वाटतं की
म्हणजे गुलजार साहेबांनी पण कजरारे लिहिले किंवा नमक इश्क का लिहिले, तर त्यांच्यामध्ये त्यांची अभिजातता जपलीच आहे, त्यांची अभिजातता सोडली नाहीये. मला असं वाटतं की कारण सिनेमा तसा आहे, सिनेमाची अभिजातता, तर मला असं वाटतं सिनेमा तसा असेल आणि सिनेमात सिच्युएशन तेवढी महत्वाची असेल तर डेफिनेटली का नाही लिहायचं. पण उगाच आपलं काहीतरी सगळं आता पंजाबी होत चाललंय म्हणून मग पंजाबीत शब्द घुसडा तसंच सगळं लिहा, याला काही म्हणजे त्याला काही लॉजिक नाही. त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये कला हा फार मोठा भाग आहे, तो फक्त तंत्राचा भाग नाहीये, तो कलेचाही भाग आहे, तो पोएट्रीचाही भाग आहे, तो एंटरटेनमेंटचाही भाग आहे. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकत्र विचार करायला लागतो. मला फार गंमत वाटते तुमची, म्हणजे तू आणि समीर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा तू म्हणलास की समीर माझ्या डोळ्यासमोर येतो, समीर म्हणला की क्षितिज येतो, पण आता तुम्ही दोघे सुद्धा हिंदीमध्ये चाललाय, म्हणजे तू हिंदी गाणी यायला लागलायस, तो आता नवीन सिनेमा हिंदीमध्ये करायला लागलाय, तर तू त्याच्या सिनेमासाठी गाणी लिहिली आहेस का हिंदीमध्ये, किंवा हा योग जुळून येणार आहे का? नाही माहित नाही आत्ता तरी काही, कारण त्याचं सगळं जे आहे ते आत्ता अत्यंत प्री प्रोडक्शनच्या स्टेजमध्ये आहे, स्क्रिप्टिंग आणि बेसिक ऍक्टर्स आणि सगळी जमवाजमव. तर त्यांनी विचारलं तर निश्चितपणे लिहायला आवडतील, पण हिंदीच आपल्याला माहितीये कसं असतं आणि त्याची पहिली मोठी फिल्म आहे, सो त्यालाही माहितीये की काय काय गोष्टी करायच्यात, कसं कसं ते माउंट करायचे आणि काय काय कोलॅबोरेशन करायचे, कारण तो खूप वेगळाच भाग आहे सगळा हिंदीमध्ये एवढा मोठा चांगला सिनेमा बनवणं. तर मला असं वाटतं की त्यांनी विचारलं आणि असं काही जुळून आलं तर निश्चितपणे करायला आवडेल, कारण आम्ही एवढी वर्ष एकत्र काम केलं. आता समांतर 2 ची पण मी गाणी लिहिली आहेत, अमित राजनी फार सुंदर गाणी केली आहेत आणि मी लिहिली आहेत. सो असं नक्की आहे की एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर एवढ्या चांगल्या ऍक्टर्स बरोबर समीर सारखा डिरेक्टर काम करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, सगळ्यात पहिले मित्र म्हणून खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचा भाग होता आला तर आनंदच होईल 100%, म्हणजे काही वादच नाही. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, आता येत्या काळामध्ये तुझ्याकडून तू कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेस, दिसणार इन द सेन्स लेखक म्हणून गीतकार म्हणून काय असणार आहे? मी आता गीतकार म्हणून 5-6 सिनेमांवर मी आता काम केलंय गेल्या 2 वर्षात. लॉक मे कोरोनाच्या कृपेमुळे त्यातले अनेक सिनेमे येऊ शकले नाहीयेत, पण मोस्टली येतील. दगडी चाल 2 आहे ज्याची मी गाणी लिहिली आहेत, त्याच्यानंतर समांतर 2 आहे, झिम्मा सारखी खूप वेगळी आणि छान फिल्म आहे ज्याची मी गाणी लिहिली आहेत, अमित राज सोबत अजून 1-2 अल्बम्स आहेत ज्याच्यावर आम्ही, मनमोजी नावाची एक फिल्म आहे त्याच्यावरही आम्ही काम केलंय, त्याचीही इंटरेस्टिंग गाणी आहेत. आणि सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही सिनेमांच्या पटकथा आणि संवाद लिहितो आहे मी, काही सिनेमांच्या पटकथा संवाद लिहितोय, ज्यात 2 मराठी सिनेमे आहेत आणि 2 हिंदी सुद्धा सिनेमे आहेत, सो त्याबद्दलही लवकरच सांगेन. वा वा, म्हणजे सांगण्यासारखं ऐकण्यासारखं भरपूर आहे तुझ्याकडे, असं येईल असं वाटतंय, बघूया येणार आहे. पण मला मित्र म्हणून किंवा मित्र म्हणून आणि गीतकार म्हणून इंडस्ट्रीतला भाग म्हणून तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो, तू ज्या पद्धतीने पुढे जातोय प्रोएक्टिव्ह हे मला फार महत्वाचं वाटतं या सगळ्या आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये. आणि मला एक गोष्ट ऍड करावीशी वाटते की रिजेक्शनची भीती नाही ठेवायला पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मी शिकलो याच्यामध्ये, कारण आय हॅव हॅड सम ऑफ द वर्स्ट रिजेक्शन इन माय लाईफ इन टर्म्स ऑफ स्क्रिप्ट रिडिंग, गाणं लिहायला की आउटराईट डिस्कार्ड केलेल्या आहेत गोष्टी मी लिहिलेल्या. आणि असं नाही की पहिल्यांदा झालंय, सक्सेसफुल गोष्टी लिहिल्यानंतर सुद्धा झालंय, पण मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडे पर्सनली जर बघितलं, आणि आनंद नाडकर्णींनी फार सुंदर सांगितलं होतं, त्यांना एक प्रश्न विचारला होता की ह्या गोष्टीशी कसं बॅटल करायचं की तुम्हाला कॉन्स्टंट रिजेक्ट केलं जात. ठेवा आणि त्या वर्क पुरतच ते ठेवा, तर मग तुम्ही स्वतःचा वर्थ डाऊट नाही करणार की अरे मी खरंच एवढा चांगला आहे का नाही. तर मला ती फार मोठी शिकवण वाटली आणि असं वाटलं की नवीन गोष्ट नवीन पद्धतीने नवीन माणूस म्हणून बघावी करावी आणि झाली की सोडून द्यावी. वा क्षितिज, तुझं खूप अभिनंदन आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहितीये की खूप औपचारिक असं बोलणं, पण या सगळ्या या ऑनलाईन विश्वामध्ये याच्यापेक्षा जास्त काही नाही करता येत आपल्याला. पण पुढच्या काळामध्ये आपण हे कोरोनाचं सावट जाईल तेव्हा निश्चित समोरासमोर भेटू आणि खूप साऱ्या गप्पा मारू. मला खात्री आहे की ह्या सगळ्या कन्व्हर्सेशन मधून आपल्याला खूप मिळालं असेल, लेखन करण्यापासून स्ट्रगल करण्यापर्यंत अनेक गोष्टी. तर तुझे आभार आणि पुन्हा एकदा आपण असेच केव्हा तरी भेटू जरूर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सौमित्र. थँक्यू. एबीपी माझा.
उघडा डोळे, बघा नीट.